पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर आगारातील एका एसटी बस महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झालाय. सोमवारी 21 तारखेला सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. मंदा गुरुनाथ काळे असं मृत महिलेचं नाव आहे. मंदा काळे अविवाहित असून त्या वाडा तालुक्यातील सापने गावच्या रहिवाशी होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूनं कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदा काळे पालघर आगारात महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या. पालघर ते सातपाटी अशा 2 फेऱ्या मारल्यानंतर त्यांना पालघर ते कल्याण अशी ड्युटी करायची होती. त्यापूर्वीच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं विश्रामगृहात त्यांनी थोडासा आराम केला. मात्र अचानक मंदा यांची प्रकृती खालवली. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. परंतु रुग्णवाहिकेतून नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सहकारी मैत्रिणीच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला वाहकांनी आपलं कर्तव्य बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे.